कुख्यात गँगस्टर अश्विन नाईकला 10 लाख रुपये खंडणी घेताना दादर पोलिसांनी रंगे हात पकडले. दादर मधल्या संतोष पाटील या बांधकाम व्यावसायिकाकडून अश्विन नाईक यानं 25 लाख रुपये खंडणी मागितली होती. त्यापैकी 15 लाख रुपये खंडणीची रक्कम संतोष पाटील यांनी अश्विन नाईककडे पोहोचवलेली होती. उर्वरित 10 लाख रुपयांसाठी अश्विन नाईक संतोष पाटील यांना वारंवार धमकावत होता. शेवटी आपल्याकडे काहीही नाहीये असं सांगून अश्विन नाईकला पैशांची जुळवाजुळव करून देतो अशी पाटील यांना अश्विन नाईकनं सांगितलं. पण अश्विन नाईककडून धमकीचं सत्र सुरूच होतं. शेवटी संतोष पाटील यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली आणि उर्वरित 10 लाख रुपये घेऊन जाण्याकरिता अश्विन नाईकला बोलवलं. आणि त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या दादर पोलिसांनी अश्विन नाईकला 10 लाख रुपयाची खंडणी घेताना रंगेहात पकडलंय. दादर पोलिसांची ही मोठी कामगिरी असल्याचं बोललं जात आहे. मुंबई आणि मुंबई बाहेर अश्विन नाईक विरोधात दाखल खंडणी प्रकरणामध्ये अश्विन नाईक फरार होता. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी 2009 साली अश्विन नाईकला निर्दोष सोडण्यात आलेलं होतं. तसंच पुण्यामधल्या एका रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणीही अश्विन नाईकला निर्दोष सोडण्यात आलेलं होतं. पण आज स्वतः अश्विन नाईक खंडणीचे पैसे घेताना रंगेहात पकडला गेल्यानं तो आता लवकर सुटण्याची शक्यता कमी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.